आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईत बांधकाम 6% महागणार. बांधकाम विषयात काम करणाऱ्या JEE कंपनीचा अहवाल, घराच्या किमतीही वाढणार. UTS ॲपद्वारे आता कुठूनही तिकीट काढता येणार. रेल्वे परिसरापासून 20 किलोमीटर पर्यंतची तिकीट काढण्याची मर्यादा रद्द. अदानी वीज कंपनीचा वीज महागलेली आहे. 30 लाख ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. प्रति युनिट 70 पैशांपासून 1.70 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ठाण्यात उद्या सकाळी 9 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम होणार. पत्रासाळ पुनर्विकास प्रकरणात प्रवीण राऊतांसह भागीदारांची 73.62 कोटी मालमत्ता ईडीकडून जप्त. पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यातील जमिनींचा समावेश. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांची 2024 ते 2025 ची फी पुणे विद्यापीठ भरणार. विद्यापीठ निधीतून विद्यार्थ्यांची फी भरली जाणार.